21 जुलाई 2021 पुनरावृत्ती। गोकुल कॉलनी प्रसाद कॉलनीत नागरिकांच्या घरात शिरले पाणी, मनपा प्रशासन आणि भाजपा जबाबदार, नागरिकांचा आरोप। आता सविस्तर वृत्त। मागच्या वर्षी 21 जुलै रोजी पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात तसेच गोकुल कॉलनी आणि प्रसाद कॉलनीतील नागरिकांच्या घरात पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। त्यावेळी माजी महापौर यांनी तेथील नागरिकांना आश्वासन देऊन नाल्याबाबत उपाययोजना करतो असे म्हणून वेड मारून नेली होती। या नाल्याचा जटिल प्रश्न मार्गी लावण्यात भारतीय जनता पार्टी सपशेल फेल ठरली असून लबाड्याच्या आवतनात जेवणार कोण असाही प्रश्न उपस्थित होत आहे। आज झालेल्या पावसामुळे पुन्हा शहरात तसेच प्रसाद कॉलनीत नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे। महानगरपालिकेचे क्षेत्रीय अधिकारी नाले सफाईचा मोठा गाजावाजा करीत असून सफाई करताना बातम्या व फोटो देखील वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आले, परंतु पुन्हा पाणी नागरिकांच्या घरात शिरल्याने यांचेही पितळ उघडे पडले हे विशेष। आता तरी आयुक्त तथा प्रशासक यांनी कार्यवाही करावी अशी नागरिकांमधून मागणी होत आहे। सत्य लढा तेव्हापासून या गोयनका लेआउट मधील डीपी रोडला लागून असलेल्या 30 फुटाच्या नाला कॅनलायझेशन बाबत पाठपुरावा करत असूनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले आहे असे तेथील नागरिकांनी बोलून दाखविले। तरीही या कुंभकर्णी प्रशासनाने आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी यावर काही उपाययोजना न केल्याने पुन्हा नागरिकांना याचा फटका बसला। यात जबाबदार कोण? 10 फुटाचा नाला 3 फूट करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप तेथील नागरिक करीत आहेत। आता याचा पापांचा घडा भरला असून येणाऱ्या निवडणुकीत मत मागायला येऊन अपमान करून घेऊ नका असाही सल्ला दिल्याने तेथील नागरिक कमालीचे संतप्त आहेत। आता प्रशासन या नाल्याची काय उपाययोजना करते ते यावेळेस दिसणार आहे। सत्य लढाने पुन्हा याबाबत माहिती घेतली असता निवडणुकीत बहिष्कार करण्यात येईल असेही नागरिकांमध्ये चर्चा सुरू होती। यावर्षी आयुक्तांनी नालेसफाईसाठी अग्रिमधन न दिल्याने अधिकाऱ्याच्या कमाईला ब्रेक लावल्याने आयुक्तांना अडचणीत आणण्यासाठी अधिकारी मात्र पास झाले हे यावरून दिसून येते। कारण याआधीही सत्य लढाने यापूर्वी आयुक्तांना अडचणीत आणण्यासाठी येथील अधिकारी आणि सत्ताधारी मिळून कशी खेळी करतात याचा नेम नाही असे भाकीत केले होते। त्याचे उदाहरणास पहिल्याच पावसात पाहावयास मिळाले। यावर आयुक्त तथा प्रशासक काय निर्णय घेतात याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे। अमरदीप टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, किडनी केअर व मॅटर्निटी होम, डॉक्टर अमर गजानन सुलतान, डॉक्टर दीपाली मामनकर सुलतान। आधुनिक निदान व उपचार प्रणालीमुळे वंध्यत्वाची समस्या आता किडनीसाठी कठीण झालेली नाही। याच पद्धतीचा वापर करून अशा दाम्पत्यांसाठी आम्ही अमरदीप टेस्ट ट्यूब बेबी सेंटर हे सुरू केलेलं आहे। उपलब्ध सुविधा: वंध्यत्व निदान व उपचार, सोनोग्राफी, सरकारमान्य गर्भपात केंद्र, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केंद्र, अत्याधुनिक शस्त्रक्रिया कक्ष, IUI हजबंड, IUI डोनर, IVF, ICSI, एम्ब्रिओ फ्रीझिंग, क्रायो प्रिझर्वेशन, डोनर ऊसाइट, डोनर एम्ब्रिओ, डोनर स्पर्म। तसेच किडनी संबंधित सुविधा: किडनी संबंधित सर्व आजारांचे निदान व उपचार, हिमोडायलिसिस, पोटाचे डायलिसिस, किडनी बायोप्सी, किडनी प्रत्यारोपण संबंधित मार्गदर्शन व त्यासंबंधित आजाराचे उपचार, सुसज्ज आंतरुग्ण विभाग, जनरल वॉर्ड व स्पेशल रूम। हॉस्पिटलचा पत्ता: अमरदीप टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, किडनी केअर व मॅटर्निटी होम। वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 6। संपर्क 8983508385, 7588378758, 9579134474। जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट। जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817।